खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना या मॅच मध्ये चांगला खेळ केला। गुजरात टीम सुरुवातीला रन्स थोडे कमी झाले होते बट अली शेट्टी यांनी जी बॅटिंग केली आणि स्वतःकडे जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स खूप चांगला वाढला आणि अली शेट्टी दोन शब्द आणि ॲक्च्युली आमचा 59 डिफेंड करताना 8 टर्फमध्ये इझी होता आणि प्लस लास्ट एक ओव्हर 8 रनाची रिक्वायरमेंट होती आणि या टर्फचं डायमेन्शन बघून 6 बॉल 8 रन इझिली होतो आणि तो मॅच त्यांनी 6 बॉल 8 थांबवला। माझा जे मॅन ऑफ द मॅच आहे मी आमचा टीममेट्स रोहनला शेअर करतो। नो डाऊट रोहन राणेने 3 बॉल खूप चांगले टाकले आणि कॉन्फिडन्स वाढवला त्याने, त्यात फिल्डिंग पण स्वतः खूप चांगले वाढवले। 2 बॉल 3 त्यांनी जो बॉल अडवला तिकडे जर 1-2 रन आले असते तर मॅच कुठेतरी फिरली असती, पण रोहन राणे वेल प्लेड, खूप चांगला खेळ केला राणे यांनी पण आणि मॅच जिंकवली। अभिनंदन टीम गुजरात। यानंतर चेन्नई आणि त्यांच्या विरुद्ध लखनौ जशी मॅचला सुरुवात झाली कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रथमेश ठाकूर यांचा आपण आवाज ऐकणार आहोत। थँक्यू, धन्यवाद। थँक यू सो मच, वेलकम ऑल ऑफिस। पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे टफ प्रीमियर लीग व्हाईस इन्शुरन्स प्रेझेंट्स TPL Season 2 आणि दुसऱ्या सीझनमध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। दोन्ही टीम मॅच सुरू होण्याच्या पहिले 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे, दोन्ही टीमचं हरकत नाही। पहिली धाव धावफलकावरती अंकित झालेली आहे। टफ प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहतो घरबसले ऑनलाईन प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं ही स्पर्धा पाहतात, ही मॅच पाहतात, त्या सगळ्या ऑनलाईन व्हिवर्स हृदयाचा अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत आहे। GTCच्या माध्यमातून जेवढेही प्रेक्षक घरबसल्या आमच्यासोबत जोडलेले आहेत। सूरज लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक मिस्टेक झाली, बॉल जाईल लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा सुरेशचा बॅटमन चौकार। नो बॉल, विकेटच्या बाहेर बॉल आहे, नो बॉलचा इशारा पण सांगितलं। फ्रीट पुन्हा एकदा वळवलाय ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये बॉल आहे, सेकंडचा कॉल सूरज नाही सांगतायत। एकच धाव इथे मिळेल, सिंगलने धावसंख्या पुढे सरकत असताना आपचे स्कोर मित्र आम्हाला कळवतात। धावसंख्या झाल्या 14 on board 14 धावा धावफलकावरती आपल्याला वारंवार षटक पहिलं आहे। कोणत्याही प्रकारचा पॉवर प्लेचं बंधन नाहीये, पुन्हा एकदा नो बॉल, म्हणजे सूरजकडे अजून एक चान्स आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची आणि खेळला देखील। क्षेत्ररक्षण किती इतकं चांगलं आपल्याला पाहायला मिळालं, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं। 2 धावे अंकित केल्या, 2 धावसंख्या पुढे 16 रन संपोर्ट।
वाईस इन्शुरन्सच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं तुमच्या फोर व्हीलरसाठी टू व्हीलरसाठी इन्शुरन्स मध्ये जर आपण पाहिलं तर लकी ड्रॉ आहे. दोन फोर व्हीलरसाठी जर तुम्ही पाहाल तर तुमचं लकी ड्रॉमध्ये जर कूपन आलं तर मात्र फ्लॅट 5000 रुपीज डिस्काउंट तुम्हाला दिला जाईल आणि टू व्हीलरसाठी एक वर्षाचा इन्शुरन्स फ्री असेल. लकी ड्रॉ आहे वाईस इन्शुरन्सच्या माध्यमातून. सो आमच्या कॅमेरामॅनच्या खाली दोन बॉक्स आहेत, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कूपनमध्ये व्हेकलचे डिटेल्स फिल करा आणि ते कूपन तुमच्या त्या बॉक्समध्ये टाका. उद्या मात्र इव्हिनिंगला आपण ते लकी ड्रॉ ओपन करू आणि जसं नाव येईल जसं गाडीचे डिटेल्स येतील त्याला मात्र आपण तो लकी ड्रॉ वाईस इन्शुरन्सच्या माध्यमातून देणार आहोत. नो बॉल अंपायर इज फ्रीट असेल. पुढचा चेंडू सुवर्ण संधी आहे फलंदाजाकडे. ओ बॉल इज बॅक. कोणत्याही प्रकारची धाव इथे मिळत नाही, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूजी सांगत आहोत असताना आपण बघतोय धावसंख्या 18 धावा धाव फलकावरती सोडून दिलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा पंच करतात. धावसंख्या 20 वर बॅटिंग करते पहिल्या इनिंग मध्ये टीम लखनऊ सुपर सॅन्ड्स आणि अतिशय दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये आला आणि ऑन साइडला लॉंग ऑनच्या बाहेर षटकार. सोडून दिलाय प्रतीक. नो बॉल होता, तुम्ही बघितला टप्पा अटेम्प्ट करायला हवा होता. खरं तर अटेम्प्ट केला असता तर मात्र अजून धावा मिळाल्या असत्या. अटेम्प्ट करत नाही सुरज तेच सांगतायत आणि ते बघा प्रेझेन्स ऑफ माइंड. बॉल देखील आता काउंट होईल. प्लीज आमचे स्कोरर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला अंपायर मॅच स्टार्ट करा. परत मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. टीमची टोटल 28 फ्री बॉल. Two to go. Oh, weak one. No ball. Sisir exactly kaay karto. Free it continue. Arkin ek. No ball. Back to back. No ball. Aplela pala mitat. Zanon ka bumper sail lagla hai. Extra runs. Ha. फिरकीचा जाळ्यात अडकला जीप फुटबॉल बाहेर काढली प्रतीकने. बघतोय की एक्झॅक्टली काय घडलं, टप्पा कुठे पडला, बॉल फिरला कुठे. आणि यापूर्वीची जी यापूर्वीचा जो चेंडू आपण पाहिला सिसीरचा वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड टीमला जो बॉलिंग करतो होता पहिल्या इनिंगमध्ये जो त्याने 7 विकेट घेतले तेव्हा त्याची आठवण आली. दोन बॉल सरळ निघून गेले तर तिसरा इतक्या वेगाने आत आला कॉनवेला ते त्याची विकेट मिळाली. नो बॉल. आय थिंक फ्री हिट होता आणि फिल्डिंग चेंज केली का अंपायर.
आता याहून वाईट सिच्युएशन सिसीर साठी मी तर म्हणेन कोणतीच नसेल. फ्री बॉल होता, फिल्डिंग चेंज केली आणि त्यामध्ये पुन्हा एकदा नो बॉल. दुष्काळा 13वा महिना, 13वा नाही प्रतीक 14वा महिना सुरू झाला आता दुष्काळामध्ये तुमचा. स्कोर मूव्स ऑन 33-33. समोर लॉफ केलाय इन टू द क्राउड आउट ऑफ द प्लॉट सिक्सर. आणि बाहेर स्कोर पण विचारू नका, बॅट्समनला हवाय फिल्डर्सला हवा आम्ही सांगू. 39 झाल्यात बघा, तुम्ही बाहेरून वेगळा काय स्कोर बोला परत तिकडे 2 मिनिटं मॅच थांबेल. 39 लॉस ऑफ 1 आफ्टर 2 पॉवर प्ले. लो फुल टॉस ऑन साइड ला लॉफ करण्याचा प्रयत्न. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये बॉल, एक रन मिळाले. सिंगल धावसंख्या पुढे सरकत असताना 40 धावा पूर्ण झाला धाव फलकावर. स्ट्रॉकिंग इन वरती अश्विन पावर हिटर. ललित सिंग वेगळ्या ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेगात होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गुड स्टॉप साहिल, एक्सिलेंट स्टॉप. कालपासून टीम सीएसके साठी तो मिडॉनला उभा आहे. राईट हँडेड बॅटर साठी जर विचार केला तर मात्र त्याने प्रचंड प्रमाणावरती धावा वाचवल्यात. पॉवर प्ले ललित सिंग. ऑन साइड लॉंग ऑन मध्ये कॅच, विकेटचं पतन. अश्विन प्ले से षटक आहे. 41 झालात, 2 बॉल बाकी आहेत अजून. 2 to go. हर्ष पाटील सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. वेगवान होता, सोडून दिला. व्हाईट बॉल चा इशारा करतात. डान्सिंग पंचाची भूमिका साकारली तर मात्र अतिशय मजा येईल. सगळ्या प्रेक्षकांना एंटरटेनमेंट नक्कीच होईल. आणि चर्चा केली की इव्हनिंग सेशनपर्यंत ती देखील तुमची डिमांड मी पूर्ण करू. सोडून दिलाय. नो बॉल, नो बॉल आहे म्हणजे पुढचा फ्री हिट आहे. खूप इम्पॅक्ट टाकतोय प्रत्येक नो बॉल, एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल, मॅचवरती इम्पॅक्ट टाकतात. 43-43 झालेले आहेत. ललित बॉलर्स बॅक फ्राईव्ह केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला डायरेक्ट हिट होत नाहीये. मागे बॅकअप अक्षयने चांगलं दिलंय. सिंगल मेल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती डॅनिल आपण पाहणार आहोत. आणि शेवटचा बॉल 44 धावा 44 आणि पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू. शॉर्ट स्क्वेअर लेग डॅनी साठी. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्रक्षेत्र तिथे आहेत. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट बॉलवरती सिंगल मिळाली. डॅनी आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहे. आणि 3 षटकाचा काय संपन्न झाला आफ्टर 3 ओव्हर्स. 15.00 च्या सरासरीनं 45 झाला. 45 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर.
आणि सगळ्या खेळाडूंसाठी बघा जेवढे प्लेयर्स इथे आहेत मी टीपीएल कमिटीचं खरंच कौतुक करेन कारण फ्रूट्स आहे ज्यूस आहे सो आपण जाऊन तिथे आता फ्रूट्स आणि ज्यूसचा आनंद घेऊ शकता सगळ्या खेळाडूंसाठी आहे येस कमिटी मेंबर्सला आपण भेटा आपल्या टीमसाठी तुम्हाला तिथे फ्रूट्स आणि ज्यूस दिला जाईल आणि ताकदीनिशी फेकून दिला बाहेर चार दावा चौक ऑन बोर्ड सिक्सर आला चौकार आला माफ करा बाउंड्री आहे चार धावा दिल्ली कॅपिटल कॅप्टन तयार राहा सिद्धेश हॅलो चेक वन वन चेक लॉफ करण्याचा प्रयत्न होता फिल्डर डाऊन दी बॉल इझी कॅच डॅनी बॅक टू द डगआउट हार्दिक स्वागत लॉफ केलं ऑन साईडला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल चार मिळतील इथे देखील आडवा बॅट ऑन साईडला बॉल आहे लॉंगहॉर्नला बॉल ट्रॅव्हल झाला पण सगळे खेळाडू जे दिसतात कोणी 12 ते 15-18 वर्षांमधील खेळाडू नाही आहेत दोन चेंडू शिल्लक अजूनही 2-2 गो चार बॉल झालेले आहेत प्लीज प्लीज परत परत मी रिक्वेस्ट करतोय बाहेरून कोणी ज्यांना माहीत नाहीये स्कोर त्यांनी बिलकुल बोलू नका मग परत ते आतमध्ये थांबतात 2-4 मिनिटाचा अजून टाइमपास होतो ज्यांना स्कोर माहीत नाही बॉल माहीत नाही ते बोलूच नका वेगवान होता तितक्याच वेगाने बाहेर देखील पाठवलाय या आउट ऑफ द पार्क वाला बंदा है भाई लॉन्ग ऑन फार सहा हा देखील तगडा प्रहार आपल्याला पाहायला लॉन्ग ऑनला टार्गेट केलंय टार्गेट प्रतीकला गेलाय आणि बॉल हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेरचा अंतर कापतोय सिक्सर गोष्टी सवलत केल्या प्रतीक शेट्टी ये आउट ऑफ द पार्क वाला बंद आहे भाई आणि त्याची ताकद देखील तशी आपल्याला पाहायला मिळाली लॉंगॉनला त्याने टार्गेट केलंय जेवढे सिक्सर त्याचे आपल्याला पाहायला मिळाले ऑर्थोडॉक्स लॉंगॉनचा वरून आपल्याला त्याचे सिक्सर पाहायला मिळतात ऑन साइड पॅक 67 आताच तर सांगितलं दिल्ली कॅपिटल्सचे कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचे कॅप्टन गणेश शिंदे आपण या टॉस साठी आणखीन एक चांगला फटका दमदार फटका जितेंद्रचा बॅटमन दर्जेदार सिक्सर तन्मयला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर जितेंद्र स्ट्रॉकिंग इन वरती पहिल्या बॉल वरती शॉट करताना तरी एक्स्ट्रा आल्या 74 एक मोठा टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि सॅम आपल्या भाषेत म्हणायचं झालं जे काय मैदानाच्या आतमध्ये घडलं तर चापत होता बॉल शेवटपर्यंत भेटलाच नाही बॉलर्स बॅक खेळलेत डायरेक्ट रन आउट नाही
हाउ वॉज दैट बट नाही अंपायर नाही बोलत. इजी रन आउट होता, भरपूर इजी रन आउट होता. आय थिंक हात लागला का हर सर, हात लागला ना. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकलेला आहे, प्रथम तर गोलंदाजीचा निर्णय घेतला म्हणजे चेस करतील टीम दिल्लीच्या विरोधामध्ये. दिलवालों की दिल्ली, दिल्लीने मात्र प्रेक्षकांची यापूर्वी मनं जिंकली. दिल्ली आणि मुंबई पुन्हा एकदा सांगतोय आपला एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये हवा आहे, गोष्टीची नोंद करा, त्यानंतर कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट चालणार नाही. प्रतीक तन्मय एक्झॅक्टली काय करतायत, गतीच्या शोधात आहेत कुठेतरी, गतीच्या शोधामध्ये दिशेवरून नियंत्रण हटतंय, टप्पावरून नियंत्रण हटतंय. फ्री बॉल आहे जितेंद्रकडे, आता पुन्हा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. जितेंद्रनं सिक्सर ठोकलाय, जितेंद्रला मात्र पुन्हा एकदा गोल्डन अपॉर्च्युनिटी, मोठा फटका खेळण्याची मुभा. ओसाडला बळवलाय, खुला टाकण्याचा प्रयत्न, बुंद्यात अगदी चेंडू आपल्याला पार मिळाला. यॉर्कर लाईन सॅम, सॅम देखील एका काळी खूप चांगला क्रिकेटर खेळायचा, मोठा गावसाठी त्याने बरेचसे अर्धशतक ठोकल्यात ग्रामीण क्रिकेटमध्ये. सुनील का असतात का कळालं नाही, आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन. लॉफ्टेड हिट ओव्हर द लॉन्ग ऑन इनटू द क्राउड, इट्स अ मॅसिव सिक्स. कडक जबरदस्त फटका आपण पाहिला, 35 इंडिव्हिज्युअल वैयक्तिक 35 वरती. लास्ट बॉल 84 झाला, 84 adding to the total 85, 85 झालेला, 85 धावा फलकावरती. लास्ट बॉल ऑफ द सेशन, लास्ट बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, काय खतरनाक फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि 91 धावा संख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, 91 रन ऑनबोर्ड. आय थिंक हायएस्ट टोटल आहे की काय सिद्धेश सांगतील, नाही सेकंड हायएस्ट असेल. हायएस्ट टोटल काल 95 झाली KKRच्या माध्यमातून, बट सेकंड हायएस्ट टोटल 91-92 टू विन. 92 धावांचा टार्गेट टीम CSK समोर. घेऊया छोटासा टीजर ब्रेक. पहिले इनिंग का खेल खत्म होता, अब शुरुआत होती है दूसरे सत्र की. हालांकि पिछले साल अगर आप देखोगे आई थिंक 100 प्लस टोटल बनाया था टीम लखनऊ सुपर जायंट्स ने, और चेस डाउन करने में सफल रही थी टीम CSK.
शायद इतिहास दोहरा सकती है क्या टीम सीएसके, एक बड़ा मौका उनके पास इतिहास दोहराने का कि इस साल एलएसजी फाइट बैक देगी और जीत कर दिखाएगी मुकाबला। टफ बैटल करते शुरुआत, शुरुआत तो शानदार हुई भाई प्रतीक, बेहतरीन शुरुआत। गेंदबाज से अटैक देखिए, स्ट्रॉन्ग अटैक है, इसके बाद पतंगे का एक और होगा, अश्विन शायद एक और करेंगे, तो एक गेंदबाज से अटैक बहुत स्ट्रॉन्ग नजर आ रहा है यहां पर एलएसजी का। फुल टॉस एंड आउट ऑफ द प्लॉट, अभिजीत सपाट बंद षटकार। स्लॉट में आया और सीधे गेंदबाज के सिर के ऊपर से भेज दिया भाई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। फिर एक बार लॉफ करना चाह रहे थे, लॉन्ग दी कार्पेट, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी थे लेकिन कोई यहां से रन नहीं मिलेगा क्योंकि रुपेश सिवा पर देखिए केपीएल में बहुत ही शानदार प्रदर्शन रहा था, साथ ही साथ आरएपीएल होगा टीपीएल होगा, बेहतरीन फील्डर एक जाने जाते हैं। व्हाइट बॉल, अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 7 पर, एक तुम्हारी एक हमारी, देखिए डॉट सिक्सर डॉट व्हाइट, एक तुम्हारी तो एक हमारी। पहले इनिंग में ताबड़तोड़ बल्लेबाजी हमने देखी, पहले इनिंग में क्या बल्लेबाजी की, प्रतीक रहेंगे साथ ही साथ जितेंद्र रहेंगे, सबने अच्छी बल्लेबाजी की, डैनी ने अच्छी बल्लेबाजी की, उसी के बदौलत एक अच्छा टोटल सेट किया यहाँ पर। लेकिन सभी की एक ही चर्चा शुरू है, देखिए सब एक ही बात पूछ रहे हैं कि जैसे पिछले साल 100+ स्कोर कर भी टीम एलएसजी मुकाबला हारी थी, बाबू सर क्या वो रिपीट हो सकता है, क्या सीएसके उसी तरह से फाइट बैक कर सकते कि इस साल इतिहास बदलने में कामयाब रहेगी टीम एलएसजी, ढेर सारे सवाल इस मुकाबले के लिए। आखिरी गेंद इस ओवर की, कोई रन नहीं, इसी के साथ ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त, 8 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर सीएसके। ऑफ प्रीमियर लीग वाइस इंश्योरेंस के माध्यम से दो, अगर आप देखोगे सामने बॉक्स रखे गए लकी ड्रॉ के लिए, वहां पर तो कूपन है, आप अपने 4-व्हीलर का नाम होगा, अपने 2-व्हीलर का जो डिटेल्स है वो कूपन में डालकर हमारे बॉक्स में डालोगे तो कल इवनिंग में आपको लकी ड्रॉ में इंश्योरेंस पर अगर आप कार इंश्योरेंस पे आपका नाम आता है तो 5,000 रुपीज फ्लैट डिस्काउंट दिया जाएगा, अगर 2-व्हीलर में आपका नाम आता है तो लगभग 1 साल का इंश्योरेंस आपको फ्री दिया जाएगा। लॉफ करने का प्रयास था, व्हाइट बॉल अतिरिक्त रन, व्हाइट बॉल अतिरिक्त रन, अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 11 पर। पहले बॉल पर देखिए सम सिंगल बनी, उसके बाद 2 व्हाइट बॉल आई, लॉफ करना चाह रहे थे रूपेश, यानी गलती नहीं भाई, एक शानदार कैच लपक लिया भाई यहां पर रुपेश ने, बेहतरीन फील्डर माने जाते हैं। के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 13 रन, 20 गेंदे जीत के लिए 79.7 लॉफ करने चाह रहे थे, विकेट लीजिए भाई, बॉल इज इन सेफ एट, प्रतीक शेट्टी डाउन द बॉल, वन मोर गॉन।
लॉफ करना सारे थे। एक और विकेट लीजे भाई, बैक टू बैक दूसरी विकेट और इस ओवर की तीसरी। तीन विकेट के नुकसान पर पतंगे गेंदबाजी के लिए राहुल पतंगे। देखिए पहले ही नो बॉल, वेस्ट आए कमर के ऊपर ये गेंद, नो बॉल का इशारा अंपायर फिट। ये तेज थी, ये सही टिप पे पड़ती, एक बार टप्पा मिल गया ना भाई इस गेंदबाज को तो आपकी दिक्कतें बढ़ाएंगे जरूर। पहली गेंद हाथ से शायद छूटी होगी, तेज थी जड़ में थी, कोई मौका नहीं प्रतीक के पास। डॉट बॉल 15-3 विकेट के नुकसान पर। फुल टॉस लॉफ करना चाह रहे थे अश्विन, गेंद के नीचे एक और बड़ी सफलता, एक के बाद एक भाई सभी बल्लेबाज डगआउट का रास्ता पकड़ते हुए। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे और एक रन यहां से अंकित करते हुए सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 16 रन इसको बोर्ड पर। अगला मुकाबला आप देखोगे दोस्तों मुंबई इंडियंस बनाम दिल्ली कैपिटल्स के बीच। लॉफ करने का मन बना था पहले से ही, अभी जिंदगी डिसाइड करके स्ट्रोक्स एग्जीक्यूट कर रहे हैं। साथ ही साथ सिंगल और कुल स्कोर की हम बात करेंगे। 17 आखिरी गेंद, 1 टू गो। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति और तीन ओवर का खेल समाप्त 17 रन 4 विकेट के नुकसान पर। देखिए पाटिल सर आपसे बहुत उम्मीद है हमें, हमारी उम्मीदें मत तोड़िए प्लीज। आज आपसे बहुत उम्मीद है, हमारी नहीं सभी दर्शकों की उम्मीद है। देखिए अभिजीत तेज थी बाहर थोड़ी वाइट बॉल, गेंदबाजी के लिए गेंदबाज वरद कम उम्र के गेंदबाज से सिद्धेश, हालांकि अच्छी गेंदबाजी के एक मुकाबले में मैन ऑफ द मैच के भी दावेदार रहे। फुल टॉस थी, करा भी गेंद, नतीजा अभिजीत के बल्ले से दमदार 6 रन। हल्का सा लेग स्पिन भी हम इसके गेंदबाजी में देखते हैं सिद्धेश, अच्छे गेंदबाज है, अपकमिंग यंग टैलेंटेड बॉलर और ऐसे यंगस्टर रीजन से रन तो में बहुत कम देखने को मिल रहे हैं क्योंकि क्या मोबाइल का जमाना है बाबू सर। हमारे समय पे मतलब मैं भी अभी देखिए ज्यादा उम्र हुई नहीं मेरी भी, लेकिन हम जब छोटे थे मोबाइल से बहुत दूर थे। नो बॉल, क्रिकेट बस दिन रात, जैसे स्कूल से आओ बैग पे एक दो क्रिकेट बैट लेके चले जाओ, बहुत क्रेज था क्रिकेट का। लेकिन अब पबजी इंस्टाग्राम पर सब बिजी हो गए तो क्रिकेट के लिए मोस्टली बच्चों को टाइम मिलता है नहीं। बट वरद जैसे जो खिलाड़ी देखे इनका हम जरूर जिक्र करेंगे। लास्ट टू लास्ट ईयर सिद्धेश हमने देखा था तीर्थ, अपकमिंग यंग टैलेंटेड प्लेयर,
तो ऐसे खिलाड़ियों की जरूरत है। देखिए हमें नो बॉल, गलतियां होंगी, देखिए प्रतीक गलतियां होंगी, लेकिन जब तक गलतियां करेंगे नहीं तब तक सीखेंगे नहीं। अच्छे अनुभवी गेंदबाज आपके पास है, पतंगे रहेंगे, शेट्टी रहेंगे। 26 ऑन बोर्ड, ये अनुभव देखिए काम आएगा पतंगे के अंडर आप खेलोगे। पतंग एक अच्छे गेंदबाज है, हालांकि हम जिक्र करेंगे अश्विन होंगे, प्रतीक होंगे, टिप्स आपको देते रहेंगे, कोई गलती आपसे होती। देखिए चेक किया भाई, शानदार शानदार बल्लेबाज को रीड करने का प्रयास है। देखिए कम उम्र में सिद्धेश अगर ये सब चीजें आप सीखते हो तो आगे ये सब चीजें बहुत काम आती है। देखिए इससे पहले चेक किया था, सोचा बल्लेबाज क्या कर रहे हैं, माइंडसेट किया कि अभी ऐसी गेंद डिलीवर करनी है कि बल्लेबाज खेल नहीं पाएंगे, और भाई देखिए क्या कारनामा कर दिया इस छोटे कद के खिलाड़ी ने। कहते मराठी में मूर्ति लांड बन कीर्ति महान, और बनने चाहिए हमारे अनंतम में ऐसे खिलाड़ी, बनना बहुत जरूरी। इतना बड़ा प्लेटफॉर्म आपके लिए अनंतम में, लेकिन रनआउट का मौका अभिजीत रनआउट के माध्यम से आउट होंगे, लेकिन बहुत बड़ा प्लेटफॉर्म। देखिए रीजेंसी अनंतम में हर फॉर्मेट ऑफ स्पोर्ट्स खेला जाता है, यहाँ पर हर तरह के स्पोर्ट्स खेला जाता है। देखिए फुटबॉल की भी बहुत सारी प्रतियोगिता यहाँ पर होती है, क्रिकेट तो यहाँ पर फेमस है, क्रिकेट का क्रेज बहुत है यहाँ पर, तो सभी स्पोर्ट्स के लिए यहाँ पर देखिए बढ़ावा दिया जाता है, तो ऐसे यंग खिलाड़ी आना बहुत जरूरी है, ना कि बस क्रिकेट में, किसी भी स्पोर्ट्स में आइए। लेकिन मोबाइल हाथ से रखिए थोड़ा दूर और आइए भाई यहाँ पर। नो बॉल कॉल किया रूपेश बहुत तेजी से, लेकिन हाँ नो प्लस वन ऐड है ना, एक मिनट बताएंगे, थोड़ा गड़बड़ झाले, हाँ नो प्लस वन ऐड करा ना। नो प्लस सिंगल, अरे नो प्लस वन है बाबा, नो प्लस वन होगा, नो प्लस वन है ते सांगतोय। तू क्यों नहीं कर रहा फिर, ये सब मैच पुनः शुरू करो या चलो आखिरी गेंद इस ओवर के अक्षय स्ट्राइक पर होंगे। ड्राइव करने का प्रयास, डॉट बॉल, एक बड़ी जीत की तरफ आगे बढ़ती हुई। चार ओवर का खेल समाप्त, 28-5 विकेट के नुकसान पर टीम सीएसके। अब हृदय देखिए हम कह सकते कि यहाँ पर बस औपचारिकता शेष, फॉर्मेलिटीज पूरी होंगी यहां से, क्योंकि 6 गेंदों में 64 भाई ये तो मुमकिन नहीं। 41 बनाए ऋतुराज गायकवाड़ ने, लेकिन 64 बहुत ज्यादा होते हैं अंडरआर्म क्रिकेट में, तो बहुत मुश्किल है भाई। यहाँ पर राकेश भोईर गेंदबाजी के लिए बेहतरीन बेहतरीन सुपरमैन जैसे भाई ये कैच लिया है प्रतीक ने यहां पर। हवा में थी गेंद, देखिए हवा में जैसे जंप किया, क्रॉस द लाइन खेलने का प्रयास था बल्लेबाज का, लेकिन सामने लॉन्गॉन पर देखिए भाई क्या बेहतरीन कैच, एक्शन रिप्ले आपने देखा भाई बहुत ही शानदार। फिरकी के जादूगर राकेश भोईर गेंदबाजी के लिए, पहले गेंद पर विकेट चटकाई, टप्पा गिरने के बाद एग्जीक्यूट किया है बढ़िया ये शॉट, लेकिन बस हार का जो फासला यानी कि रनों का जो
बड़ा गैप है बीच में, वो बस कम होगा इन शॉट से, मैच तो नहीं जीता जाएगा। चार मिले, चार गेंद 60 की दरकार, नो बॉल प्लस वन, नहीं दो रन। अब बस हार और जीत का फासला कम होगा सिद्धेश यहां से, क्योंकि मुकाबला जीतना तो बहुत मुश्किल है। शायद विकेट 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 बन सकता है, लेकिन फ्री हिट है भाई। इससे पहले अगर आपने देखा नो बॉल थी, लेकिन कैश यहां पर कंप्लीट होता हुआ फ्री हिट की गेंद थी, सिंगल पूरा, सिंगल के साथ कुल स्कोर 35, 6 विकेट के नुकसान पर अब 3 गेंदे 57 रन। इतिहास दोहरा नहीं, इतिहास दोहराया नहीं है टीम एलएसजी ने 100+। लास्ट ईयर चेस डाउन हुआ था सक्सेसफुली सीएसके के तरफ से, लेकिन इस साल उन्होंने कहा इतिहास बदलने की क्षमता हम में है, और बदल कर दिखाया। शानदार गेंदबाजी सभी गेंदबाजों ने की, किफायती गेंदबाजी की, बल्लेबाजों ने पहले सत्र में अच्छे रन बनाए और उसी की बदौलत प्रतीक शेट्टी शायद फेविकॉल लगा क्या है भाई, हाथ पर चेक करो उनके हाथ, चिपक गई गेंद हाथों में, एक और करारा झटका।